महापालिका मुख्यालयात आयुक्तांची दिव्याची गाडी आली. गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून महापालिका शाळेतील दोन विद्यार्थी उतरले. त्यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीत प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वार तसेच आयुक्त कार्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सॅल्यूटही केलं. हे दृश्य होतं महापालिका आयुक्तांची भूमिका बजावणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागताचं. त्यामध्ये एका मुलीचाही समावेश होता. महापालिकेला आतापर्यंत एकदाही महिला आयुक्त लाभले नाहीत, त्यामुळे शिक्षक दिनानिमित्ताने महिला आयुक्त मिळाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. आज आपण शिक्षक दिवसाचे उपलक्ष्यमध्ये एक नवीन कॉन्सेप्ट आज सुरुवात केलं आहे, ज्याला आपण रोल स्विच म्हणतोय. या रोल स्विचमध्ये दोन मुलं, एक आपला इंद्रायणी नगरची PCMC शाळा जल्लोष शिक्षणामध्ये ज्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता, आणि दुसरा आपला कालेवाडी थेरगावची आकांक्षा शाळा. असे दोन मुलं करण आणि अपेक्षा आज कमिशनर ऑफिसला, कमिशनर काय करतात, कमिशनर कसा काम करतात, एक मीटिंग पण ते अटेंड करत आहे, आपला एक फायर स्टेशनसुद्धा व्हिजिट करत आहे, जेणेकरून मुलांना असं कळायला पाहिजे की नेमका कमिशनरच्या रोलमध्ये काय काय काम केलं जात आहे, व्याप्ती काय असतात, आणि जेणेकरून ते उद्या जाऊन इन्स्पायर पण होतील, मोटिवेट पण होतील. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जॉब स्विच हा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये जाऊन शिक्षकाची भूमिका पार पाडली. मी इंद्रायणी नगरची शाळेला जाऊन आलो आहे. आता आज सद्यस्थित थेरगावची आकांक्षाची शाळामध्ये आहात. याच्यामध्ये दोन्ही शाळांमध्ये इंद्रायणी नगरमध्ये 7वीचे मुलं, थेरगावची शाळामध्ये 6वीचे मुलांच्या सोबत इंटरॅक्शन केलं, खूप आवडलं. इंद्रायणी नगरमध्ये मुलांना चंद्रांच्या संदर्भातली काही माहिती दिली, त्यांना काही प्रश्नसुद्धा विचारले. इथे येऊन मुलांनी असं म्हटलं की चंद्रांपेक्षा मला तुम्हाला प्रश्न विचारायचे, तर त्यांनी जवळपास 15 ते 20 प्रश्न विचारले. काही चांगले सजेशनसुद्धा आले, ज्याच्यामध्ये युनिफॉर्म यावर्षी वेळेवर भेटली पण अजून वेळेवर भेटू शकत आहे, बुक्स पण अजून वेळेवर भेटू शकत आहे, तर जसं आम्ही मागे पण ठरवला पुढच्या वर्षी 100% 15 जूनलाच भेटला पाहिजे युनिफॉर्म्स आणि बुक, आम्ही आता ठरवतो आहे आणि अजून तो आज इथे आल्यानंतर मुलांच्याकडून जास्त मोटिवेशन मला प्राप्त झालं की पुढच्या वेळी अजून वेळेवर भेटला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे मुद्दे मुलांनी काढले, जॉबच्या संदर्भातला, माझे प्रोफेशनच्या संदर्भातला, कमिशनरचं काय काम असतो, IAS ऑफिसर म्हणून काय काय करतात, काय माझी इन्स्पिरेशन आहे, मोटिवेशन काय आहे. तर खूप चांगला कॉन्सेप्ट आहे. मला आता याचे पुढे पण या रोल स्विचला आपण सुरुवात ठेवणार आहोत, आणि याचे पुढे काही इतर जे आपले प्रोफेशनल्स आहे, कोणी लॉयर असतील, कोणी आर्टिस्ट असतील, कोणी डान्सर असतील, म्युझिशियन असतील, स्पोर्ट्समॅन असतील, असं वेगवेगळे प्रकारचे फील्ड्समधले लोकांना आपण शाळामध्ये आणून मुलांच्यासोबत इंट्रॅक्शन करून त्यांची फील्डमधले काय प्रश्न आहे, त्यांची आवडते कोणते प्रश्न आहे, त्यांची फील्डमध्ये ते काय करतात, नेमकं काय होतो आहे त्या फील्डमध्ये, आणि याच्यासोबतच शिक्षक जे आपला सर्वात महत्वपूर्ण आपला संपूर्ण एज्युकेशन सिस्टमचा एक अंग आहे, भाग आहे, आणि तो एक फलक्रमच मी त्याला म्हटणार आहे, त्या फलक्रमचे सभोवतीच आपला संपूर्ण एज्युकेशन सिस्टम जे आहे ते आपला वर्क अराउंड करतो आहे, त्यांना काय काय अडीअडचणी आहे, ते जर क्लासमध्ये लेक्चर देत असतील तर कसा देतात, त्यांना काय प्रॉब्लेम येतात, कशा प्रकारे प्रिपरेशन करतात, हे सगळे प्रश्न आमच्यासाठी पण एक नवीन एक्सपिरियन्स होता. आणि पुढे पण मी सर्वांना आवाहन करणार आहे की आपण या प्रोग्राम जेव्हा केव्हा सुरुवात करू, लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर विद्यार्थी करण काकडे आणि विद्यार्थिनी अपेक्षा माळी या दोघांनी महापालिका आयुक्तांची भूमिका बजावली. आज आयुक्त होऊन मला खूप आनंद झाला. मला वाटलं आयुक्त म्हणजे काय हे पहिले मला माहीत नव्हतं. जेव्हा आयुक्त झालं तेव्हा कळलं की आयुक्ताला इतकं काम असतं. म्हणजे आयुक्त होऊन सौभाग्य आपलं एक असं वाटतं की आपल्या हातात इतकी पावर येते की आपण पुऱ्या पिंपरी चिंचवडला ऑर्डर देऊ शकतो. आणि आयुक्तावर एवढी जबाबदारी असते की पुढे महानगरपालिका ते कसे बघते, ते कसे सांभाळते, एवढी महानगरपालिका खरंच ते हे आहेत, महान आहेत. मी एकदाच फक्त पालिका बघितली होती एकदा जाताना. मला माहीत नव्हतं म्हणजे पालिका म्हणजे काय असतं, पण आज मी आयुक्त झालो. मला सगळ्यांनी मला मान दिला. येताना सगळे सलाम करत होते. अग्निशमनचे जे आयुक्त म्हणजे आयुक्त होते त्यांनी मला खूप मान दिला. जेव्हा मला कळालं की मी इकडे ह्या पदावर येणार आहे तेव्हा मी खूप सारे रिसर्च केले. तेव्हा मला कळालं की हे पद जे आहे ते खूप मोठं आहे. जेव्हा मी इथे आलो आम्हाला खूप मान दिला गेला. तर त्या मानाच्या मागचं कारण होतं की ते जो आपण आपल्या सगळ्यांना मदत करतो त्यामुळे आपल्याला तेवढा मान भेटतो. नंतर आम्ही इकडे थोडंसं चर्चा केली, शॉर्ट्स काढले आणि नंतर आम्ही अग्निशामक दलामध्ये गेलो. अग्निशामक दलामध्ये त्यांनी सांगितलं की
किती किती गाड्या असतात, किती वेळात पोहोचतात, आणि त्यांनी हे पण सांगितलं की आत्तापर्यंत आमची एकही गाडी म्हणजे आत्तापर्यंत आमचं एकही केस नाही झाली की त्या माणसांना काही हानी व्हावी म्हणून. आणि तिकडे बोट्स होत्या खूप साऱ्या, ज्या बोट्स जसं पाण्यात पूर आला की तिकडे जाऊन त्यांना वाचवता यावं असं काही होतं तिकडे. आणि जेव्हा आम्ही शिखर सर आले होते त्यांना एक्सपिरियन्स सांगितला तेव्हा खूप भीती वाटली, पण सरांनी असे बोलले आमच्यासह जसं की आम्ही त्यांच्यासह फ्रेंड आहोत आणि आम्ही पण त्यांच्यासह रिलॅक्स झालो. आणि त्यांनी आम्ही त्यांना सगळं सांगितलं की कसा कसा एक्सपिरियन्स होता, त्यांनी पण आम्हाला एक्सपिरियन्स सांगितला आणि खूप मजा आली आम्हाला. आयुक्त साहेबांवर किती जबाबदारी असते ते आम्हाला समजलं आणि त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिला की आम्ही पण हे असे काम करू शकतो म्हणून. आणि हा जो माझा अनुभव होता तो खूप भारी होता, कदाचित मी जाऊन मोठे होऊन हे काम करू शकते ह्याची मला खात्री आहे. यावेळी त्यांनी विभाग प्रमुखांची आढावा बैठक देखील घेतली आणि सूचना देखील दिल्या.